नमस्कार। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज गुरुवारचा दिवस पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि एका नवीन विषयासोबत। तर आज मी सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं, आज खूप आनंदी आहे आणि आज खूप काहीतरी स्पेशल मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे। ते बघण्यासाठी फक्त एक 5 मिनिट तुम्हाला वाट बघावी लागेल, कारण गुरुवारनिमित्त थोडं स्वामींबद्दल आपण आधी बोलूया। स्वामींचं नामस्मरण मी रोज सगळ्यांना करायला सांगते आणि खूप जणांचे मला असे मेसेजही येतात की तुम्ही तुमचं ऐकल्यापासून आम्ही सुरुवात केली, आम्हाला छान वाटतं। आणि मलाही हे ऐकून खरंच खूप चांगलं वाटतं की माझ्यामुळं थोडेसे तरी स्वामीभक्त अजून स्वामीभक्ती करायला लागलेले आहेत। तर आज आपण स्वामींबद्दल थोडंसं जाणून घेऊया। प्रधान सेवा केंद्र, श्री स्वामी समर्थ सेवा करण्याचे महत्त्व आणि फायदे। 1878 साली लौकिकदृष्ट्या समाधी घेऊन अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराज यांनी आपला अवतार संपवला असे मानत असले तरीही ते आपल्यात आहेत, ही एक भाग्याची घटना आहे। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे त्यांनी 22 वर्ष काढली आणि सगळ्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या। अनेक संत सिद्ध यांना धर्मकार्यासाठी विविध भागात त्यांनी पाठवले, मात्र मानवाच्या लालची स्वभावाने यात पैसा कमवणे हा उद्योग चालू केला। खूप समाज मूळ वैदिक तत्वापासून लांब राहिले, यामुळे स्वामी समर्थ यांनी मूळ गुरुप्रणित तत्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध व्हावे म्हणून पिठले महाराज यांचे ISB 1878 ते 1974 असे गुरुपद घेऊन त्यांच्याकडून त्र्यंबकेश्वर, हिमाचल, नाशिक येथे विविध उपासना करून घेतल्या। पुढील कालनियोजनासाठी त्यांनी आज्ञा दिली। पिठले महाराज यांनी तेजोनदी सद्गुरू मोरेदादा 1922 ते 1988 यांचे गुरुपद घेऊन स्वामी महाराज वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली। सद्गुरू मोरेदादा यांनी मूळ गुरुप्रणित तत्वज्ञान काळानुरूप सर्वसामान्यपर्यंत पोहोचवले, तेच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास होय। परमपूज्य गोरे मोरेदादा प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस आजही वाढत आहे। अशा प्रकारे तेजतत्वाची मूळ प्रेरणा लाभलेला स्वामी सेवा मार्ग तेजाकडून तेजाकडे अशी वाटचाल करत आहे। भक्ती, तपस्या, बालसंस्कार केंद्र हे देखील त्यांचे विविध कार्य करत आहेत। मानवास मानवधर्म व मानवी समस्या सोडवत आहेत। भक्तांनी पाळायचे काही नियम, सारामृताचे 3 अध्याय, 11 माळी जप आणि रोजच्या रोज नैवेद्य, नामस्मरण झोपता उठता करावे, रोज नैवेद्य आरती करावा, मद्य मांस वर्ज्य करावे, आईवडिलांना मान सन्मान द्यावा, श्रद्धा ठेवावी, सर्वांना आपण ह्या श्रद्धेबद्दल माहिती द्यावी आणि स्वामीसेवक जास्तीत जास्त वाढवावेत, कुलदेवतेचे स्मरण करावे, कुलदेवतेचे कुळाचार पाळावेत, कुलदेवतेचे काही नियम असतात त्याचा नैवेद्य असतो तो देखील घरात करावा, ताळ, फुले, श्रीफळ अशा प्रकारे व्यवस्थित सगळं आपण कुलदेवतेजवळ ठेवावं, अधिष्ठान श्री स्वामी समर्थ यांचे असावे, सेवा ही संकल्पपूर्वक असावी। आपल्याला यातून काय फायदे मिळतील तर समाधान, वास्तुशुद्ध होते, सात्विकता वाढते, संसारिक अडचणी कमी होतात आणि आपली काळजी मिटते, असे अनेक फायदे ह्याच्यातून आपल्याला होतात। आपला स्वभाव बदलतो, अपेक्षा कमी होतात, भगवंताचा वास राहतो, सत्वगुण वाढतात, आशीर्वाद मिळतो आणि साक्षात स्वामी समर्थ आपल्याला भेटतात। तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करायला लागा किंवा लागलेले असाल किंवा स्वामीभक्त तुम्ही पहिल्यापासून असाल तर तुम्हाला हे जाणवत असेल की आपला राग खूप कमी होतो, आपल्या दैनंदिन ज्या अपेक्षा पूर्वी खूप होत्या त्या हळूहळू कमी होत जातात, त्यामुळं आपलं घर खूप छान चालतं। आपण जर घरात नेहमी रागराग करत असू तर तो राग देखील आपला हळूहळू खूप कमी होतो आणि आपलं आयुष्य सुफल आणि सुंदर बनतं। तर एवढीच मला तुम्हाला आज माहिती द्यायची होती आणि आता मी दाखवते तुम्हाला की मला तुम्हाला आज काय दाखवायचं आहे ते। त्यासाठी मी स्वतः खूप एक्साइटेड आहे। तर हे आहे ते सरप्राईज जे मी तुम्हाला आता दाखवत आहे, खूप सुंदर। आतापर्यंत बऱ्याच जणांनी ओळखलं असेल की यामध्ये काय आहे आणि मी तुम्हाला आता ते दाखवत आहे। कसा वाटला नक्की 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 सांगा। आणि आज मी याची पूजा करणार आहे। बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की पूजाविधी करताना कसा करायचा नवीन घरात फोटो मूर्ती आणल्यावर, तर आज ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे। नक्की बघा, हा फोटो बघा, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा सुंदर
अगदी प्रसन्न मुद्रेचा फोटो मी आज स्वामींचा आणलेला आहे. आज म्हणजे आणून 4-5 दिवस झालेले आहेत, पण माझी इच्छा होती की नाही आपण याची गुरुवारीच पूजा करायची, म्हणून 4 दिवस मी तसाच ठेवला होता. आता हा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये रोजच्या रोज बघायला मिळेल. खरंच सांगा मला कसा वाटला ते. खूप 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 आनंदी आहे मी, आणि आज यांच्या कृपेनं माझे गुरुवार दिवशीच 20,000 सबस्क्रायबरही पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल स्वामींचे मी खूप 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 आभार मानते, आणि असाच त्यांच्यावर माझ्यावर त्यांचा आशीर्वाद राहू दे, आणि तुमच्या सगळ्यांवरही राहू दे, हीच माझी आज स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि हे स्वामी म्हणजे माझं विश्व आहेत, माझे वडील आहेत, माझे सगळं काही हे आहेत, ज्यांच्याजवळ मी माझं मनातलं काहीही बोलू शकते. आत्ता माझ्या डोळ्यात खरं तर अश्रू येत आहेत, पण ते आनंदाचे आहेत, कारण आज स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी आलेले आहेत. आज मला अजिबात अश्रू डोळ्यातून काढायचे नाहीत, कारण स्वामी समर्थांसारखं घरी आल्यानंतर त्यांना मला रडून नाही दाखवायचे, तर त्यांच्यासाठी खूप 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 सेवा यापुढेही करायची आहे. तर खरंच सांगा सगळ्यांनी की कसा वाटला तुम्हाला माझा हा फोटो. नक्की सांगा. मी तर आता निशब्द झाली आहे. तुम्हाला मी निरोप घेते हे म्हणण्याच्याही ह्याच्यात नाही आहे. सांगा तुम्ही कसा वाटला तुम्हाला, आणि रोज तुम्हाला आता याचं दर्शन होईल माझ्याकडून. खूप सुंदर काचेची फ्रेम आहे जी मी स्वतः पसंत करून घेतलेली आहे, बघू शकता. तर नक्की सांगा, विसरू नका सांगायला कशी वाटली ते.